की नाहीतरी यापूर्वी जे प्रधानमंत्री फार उलट बोलत होते, परंतु यावेळच्या प्रधानमंत्र्यांनी थोडी भूमिका टिकून घेतली की आम्ही भारताचे बोलण्यासाठी तयार आहोत, आणि भारताने ही भूमिका घेतलेली आहे की आम्हाला फक्त आतंकवादी अडली उद्ध्वस्त करायचे आहेत, आमचा पाकिस्तान बरोबर हल्ला करण्याचा मानस अजिबात नाही, आणि पाक व्याप्त काश्मीर मध्ये जे अड्डे होते, जैश मोहम्मद अड्डा होता तो अड्डा उद्ध्वस्त केलेला आहे, आणि अजूनही आपणाला एक तर पाकिस्तानला आमचं सांगणं आहे की जाऊ आमच्या ताब्यामध्ये त्या दिलं पाहिजे, आमच्या देशाला जाऊ तुमच्या देशामध्ये काय करतो एवढी वर्ष, आमच्या देशाचा जो नागरिक आहे आणि त्याला आमच्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे, आणि जर त्याला ताब्यामध्ये दिलं नाही तर जैश मोहम्मदला जसं गेलं तसं आम्हाला नाही, म्हणजे अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जाऊन तिथं ठार केलं, त्यावेळेला पेंटागॉन आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला करण्यात आला, तर त्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने जाऊन तिथून त्याला खडा करून टाकलं, त्याला जिवंत आमच्या ताब्यामध्ये द्यावं, आणि अशा पद्धतीनं मला वाटतं की भारत आणि पाकिस्तान मध्ये दोस्ती असावी अशीच भूमिका आमची आहे, पाकिस्तान तसा आमचाच आहे, एक जर आपल्या माहितीसाठी सांगतो की पाकिस्तान मध्ये 11व्या शतकामध्ये इस्लाम आला, इस्लाम येण्यापूर्वी पाकिस्तान हा सगळा हिंद आपला बुद्धिस्ट होता, पाकिस्तान अफगाणिस्तान भारत श्रीलंका जपान चायना पूर्ण एशियामध्ये सगळा आपला बुद्धिझम होता, आणि तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती रावळपिंडीजवळ पाकिस्तानमध्ये, मी तिथं जाऊन आलेलो आहे, मी 3 वेळेला पाकिस्तानला जाऊन आलो, आणि जाताना मला लोक सांगत होते तुम्ही अजिबात जाऊ नका, मी विचारलं का बोली तुम्ही गेला तर अजिबात परत येणार नाही, त्यामुळं मी सांगितलं की मी गेलो मी एकटा परत येणार नाही, पाकिस्तानला घेऊनच गेलो परत, त्यामुळं कधीतरी हा वाद पिटला पाहिजे, पाकिस्तान जसं आपलंच एक स्टेट आहे.